हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महाराव यांच्यावर कठोर कारवाई करा. ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांनी धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न केला म्हणून सायखेडा येथील स्वामी समर्थ यांची सेवेकऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सायखेडा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले. मुंबईमध्ये अधिवेशनादरम्यान महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केले, त्याचा निषेध नोंदविण्यात आला. या प्रसंगी महिलांनी या ज्ञानेश महारावावर अतिशय कठोर असे कलम लावून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नाशिक तेज डिजिटल साठी सुधीर शिंदे, सायखेडा. श्री स्वामी समर्थ ज्ञानेश महाराव यांनी स्वामींबद्दल जे वाईट वक्तव्य केलं आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो. सायखेडा स्वामी सेवेकरी केंद्रातील सर्व महिला तसेच स्वामी सेवेकरी सायखेडा पोलीस स्टेशनला ज्ञानेश महाराव यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याबद्दल सायखेडा पोलीस स्टेशनला आम्ही त्याचे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. ज्ञानेश महाराव या ज्या व्यक्तीने सिद्धप्रभू रामचंद्र व श्री स्वामी समर्थांबद्दल जे काही वक्तव्य केलंय, जे काही वाईट वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे, अशा व्यक्तीला प्रशासनाने अटक करून त्याच्यावर कठोर अशी कारवाई करावी असं आम्ही आमच्या श्री स्वामी समर्थ केंद्राबद्दल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्व कार्यकर्त्यांच्याबद्दल आम्ही सायखेडकरांच्या वतीने विनंती करतो की अशा व्यक्तीला लवकरात लवकर त्याच्यावर अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.